अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातील भैरवनाथ नगरचे बापूसाहेब गाडे गेल्या 16 वर्षांपासून सुभाष पाळेकरांच्या झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्रानं शेती करत आहेत. आज त्यांच्या विषमुक्त अन्न आणि शेतीच्या चळवळीला एक टपाहून जास्त काळ लोटलाय. ही वाटचाल त्यांनी कशी सुरू केली हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. कोणतंही खत पिकाचं अन्न नाही, मग कसं नाही काय नाही, ते थोडं शोधत गेलो आणि ते प्लॉट कसा नाही काय नाही थोडासा बघितला, तो प्लॉट कोणताही खत पिकाचा अन्न नाही कसा नाही, ती शेती थोडी समजून घेतली. मग त्या पद्धतीने मी सुरुवात केली. मग ते 8 फुटी पट्टा असेल, मध्ये आंतरपीक कोणतं काय, थोडस ती गोष्टी मी समजून घेतली पूर्ण. नगर जिल्ह्यात 2001 साली त्यांनी सुभाष पाळेकरांच्या शिबिरात विषमुक्त शेतीचे विचार ऐकले. त्यावेळी आजूबाजूचे सगळे शेतकरी किती भयानक विषारी अन्न पिकवतायत आणि जमिनीला रासाकडे घेऊन चाललेत हे बापूसाहेबांच्या लक्षात आलं. त्यांनी तात्काळ आपल्या घरच्या 5 एकर शेतीमध्ये झिरो बजेट मॉडेल उभं करण्याचा निर्णय घेतला आणि कामाला लागले. देशी गाय आणली आणि जीवामृत घन जीवामृताचा वापर सुरू केला. पहिली 2 ते 3 वर्ष नरम गरम गेल्यानंतर मात्र बापूसाहेबांना आणि त्यांच्या पत्नी सविता यांना या तंत्राचा विश्वास बसू लागला. विद्यापीठ तंत्रज्ञान पूर्ण विरोधात तंत्रज्ञान सगळं विरोधात म्हणण्यापेक्षा बाबा विद्यापीठ सांगते ही फवारणी करा किंवा एवढे एनपीके द्या, हे माती परीक्षण करा, हे करा ते करा, पण नॅचरल पद्धतीत कोणत्याही भागातलं माती परीक्षण करा, कोणताही घटक आढळणार नाही, कमी आढळणार नाही काय नाही, हे तुमचं सांगतं, हे पीक सांगेल का कोणताही घटक याच्यात कमी नाही व्हा, या जमिनीत कोणताही घटक कमी नाही हे पीक सांगतं, तुम्हाला माती परीक्षणची गरज नाही. मग विद्यापीठाचं इतर तंत्रज्ञान आहे, संकरित बियाणं असेल, संकरित बियाणाचं उत्पन्न वाढलं पण त्याच्यातली कंटेन कमी झाली, म्हणून जे देशी बियाण्यामध्ये जी प्रतिकार शक्ती आहे, जे ते सगळे व्हिटॅमिन्स वगैरे देशी बियाण्यामध्ये ते हे संकरितमध्ये नाही. ऊस हे त्यांचं मुख्य पीक आहे, त्याचबरोबर भाजीपाला कडधान्येही पिकते घेतात. ऊसाचे 8 फुटी 10 ते 12 फुटांच्या पट्ट्यानं त्यांनी लागवड केली. आंतरपिकातून भरघोस उत्पादन काढून त्यांनी शेतीचा खर्च भरून काढण्याचं तंत्र आत्मसात केलं. ऊसाचं तसंच मुख्य पिकाचं उत्पन्न शिल्लक राहू लागलं. ते सातत्याने पिकं घेतात, तसंच जंगलात जमिनीला आराम मिळत नाही मग शेतात काय गरज आहे असा सवालही ते करतात. रासायनिक खतांना आणि कीटकनाशकांना फाटा दिल्यानं आता केवळ जीवामृताच्या भरवशावर शेती सुरू आहे. हे जीवामृत, जीवामृत म्हणजे देशी गायचं शेण, गोमूत्र आणि 2 किलो काळा गुळ किंवा आमची याची मळी पण असते, ऊसाची मळी असते, आणि 2 किलो हरभऱ्याचं पीठ, हे 200 लिटर पाण्यात आम्ही आंबवतो आणि 2 दिवसानंतर 24 तासानंतर गाळून आम्ही 8 दिवसाच्या ड्रीप वाटी म्हणा फवारणीला खूप चांगलं, त्याच्यामुळे जमिनीचा हुमस आणि जीवाणू खूप तयार होतात. देशी गाय असेल तर तुमची 20-25 एकर सुद्धा शेती त्या पद्धतीने होऊ शकते आणि आंतरपिकातून एनपीके मिळाला, एनपीके पाणी व्यवस्थापन आच्छादन जर असेल, त्या 2-3 गोष्टी जर असेल तर कंप्लीट तुमचं 90% पाण्याची बचत. नुकतंच ऑगस्ट महिन्यात बापूसाहेबांच्या शेतात जाण्याचा योग आला तेव्हा ऊसात सोयाबीनचं आंतरपीक होतं. या पिकाला कोणतंही खत न घालता केवळ जीवामृत आणि अच्छादनावर पीक जोमानं वाढत असल्याचं आढळलं. दुष्काळाला त्यांच्या जमिनीतल्या समृद्धीनं आणि पाळेकर तंत्रानंच तारले. तर आपण खालून पाणी देण्यापेक्षा हवेतलं पाणी आपल्याला कसं कॅच करता येईल आच्छादनामुळं, तिथपर्यंत माणशी तर तिथपर्यंत जर पोहोचलं ह्या गोष्टीच्या अजिबात गरज पडणार नाही, 100% गरज पडणार नाही. ज्यावेळेला आपण हवेतलं बाष्प कॅच करून खाली जमिनीत तेवढंच पिकाला लागतं, फक्त जास्त असं पाणी तालेच झालं तुंबवणं किंवा ड्रिपनं जे तेवढं पाणी लागतं 10% फक्त पाणी लागतं नैसर्गिक शेतीमध्ये. दुष्काळात आम्ही आमच्या बरोबरची पिकं रासायनिक जेवढ्या शेती होत्या तेवढ्या खाला झाल्या, पूर्ण पिकं वाळून गेले आणि ज्यावेळेस आमचा थोडासा चवळी होती, ऊसात चवळी होती आणि ऊस होता आणि ज्या ऊसात थोडं आच्छादन होतं तो ऊस पूर्ण हिरवा राहिला आणि तो आजपर्यंत तसाच तसाच ऊस असतो. सध्या बापूसाहेब गाडेंच्या शेतात 5 एकरांवर जुन्या आणि नव्याने लागवड केलेल्या ऊसाचं पीक उभं आहे. गेल्या 5 वर्षांपासून ते विषमुक्त ऊसापासून विषमुक्त गुळाचं उत्पादन घेत आहेत. या गुळामधील रसायनांची अंश तपासणी चाचणी देखील केली आहे. यामध्ये गाडे यांचा गुळ 100% विषमुक्त असल्याची बाब पुढे आली आहे. गेल्या काही वर्षापासून महालक्ष्मी सरस मुंबई पुणे नगर आणि नाशिकच्या व्यापाऱ्यांना ते शेतातून 80 रुपये किलोच्या दरानं गुळ विक्री करतायत.
त्यांच्या या कामात पत्नी सविता आणि मुलगा अजय आणि प्रणय यांची अतिशय मोलाची साथ मिळते. सुरुवातीला ज्यावेळेस त्यांनी नैसर्गिक शेती सुरू केली ना, त्यावेळेस ते म्हणजे आपली झिरो बजेट नैसर्गिक शेती सुरू करायची. पण मला असं वाटलं आता नैसर्गिक शेती झिरो बजेट म्हटल्यानंतर मला असं वाटतं आपण पण त्याच्यातून झिरो होतो. काय 2 फुट अंतर घेतलेलं होतं पण इतका पातळ ऊस दिसायचा नाही, त्याचं उत्पन्न निघतं का नाही, आपल्याला काही त्याच्यातून मिळतं का नाही असं व्हायचं. पण मग 2-3 वर्ष त्रास घेऊन पण नंतर मग चांगलं सुरू झालं उत्पन्न. नंतर मग आम्ही गुरा पण टाकलं, त्याच्यातून उत्पन्न चांगलं सुरू झालं. बापूसाहेबांना गेल्या 4 वर्षांपासून एकरी 55 ते 60 टन ऊस आणि त्यापासून गुळ बनवून एकरी 4 ते 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवण्यात यश मिळाले. जवळपास 12 वर्षांच्या वाटचालीनंतर त्यांना हे मोठं आर्थिक यश मिळालं. गेल्या 3 वर्षांपूर्वी सरकारनं त्यांना कृषी पुरस्कारानं देखील गौरवले. काही दिवसांपूर्वी त्यांनी या विषमुक्त गुळ आणि विषमुक्त अन्नाचा विचार राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलून दाखवला. 15 वर्षाचं माझ्या रासायनिक शेतीचं जर उत्पादन खर्च जर बघितला तर एका वर्षाला कमीत कमी 20 ते 25 हजार रुपये एका वर्षाला खर्च होतो एका एकराचा सरासरी, आणि 2 एकराचा कमीत कमी 50 हजार रुपये खर्च झाला सरासरी. तरी 5 एकराप्रमाणे वर्षाचं उत्पन्न 15 ते 20 लाख रुपये माझे जमतो कम्प्लीट, माझा उत्पादन खर्च वाचला. आणि तो खर्च वाचला तर वाचला, पण जे आंतरपिक आहे आंतरपिकातून मुख्य पिकाचा माझा सगळं खर्च निघला त्याच्यातून. माझा गेले 5-6 वर्षापासून मी प्रॉडक्ट गुळ प्रॉडक्ट टाकलं तर माझे जवळजवळ एका एकरामध्ये 6 ते 7 लाख रुपये होतात, जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये होतात एका एकराचे माझे गुळाचे. मग हे 2 एकराचे कमीत कमी वर्षाला वर्षाकाठी माझं उत्पन्न 14 ते 15 लाखाचं रुपये नीट उत्पन्न आहे माझं. बाकीचं आंतरपीक माझं पूर्ण त्याच्यातून खर्च निघून जातो, खुरपणे टोरपणे प्लांटेशन म्हणजे ऊस प्लांटेशन असेल सगळं इतर खर्च, आणि त्याला गुळाचा खर्च पूर्ण निघून माझं मेन प्रॉफिट एवढं माझं 15 लाख रुपये राहतो. कृषी तज्ज्ञ असो की आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी, पाळेकर सरांच्या शिकवणीमुळे आणि मार्गदर्शनामुळे बापूसाहेबांना यांच्या पुढे विषमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न निर्मितीचा विचार ते ठामपणे मांडत होते. गेल्या 16 वर्षात सुभाष पाळेकरांच्या झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राच्या विचारानं झपाटून गेलेल्या देशातल्या काही आघाडीच्या शेतकऱ्यांमध्ये बापूसाहेबांचा समावेश होता. अनेक आघाड्यांवर अखंड यश मिळवलेले शेतकऱ्यांचे बापूसाहेब दुर्दैवानं आज आपल्यात नाहीयेत. त्यांच्या विषमुक्त अन्न निर्मितीच्या कार्याला ZPNF SPTVचा आणि या चळवळीतल्या शेतकऱ्यांचा सलाम. ब्युरो रिपोर्ट, ZPNF SPTV.